सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील धान्याचे व्यापारी अजय रखरदास राठी यांच्या गोडाऊनमधील शेंगदाणे पोते 17 जुलैला चोरी झाले होते. गोडाऊनमधील शटर वाकून अज्ञात चोरट्यांनी 17 बॅग 50 किलो प्रमाणे 73,631 शेंगदाणे मशीन आणि मोटारी 20,000 असा एकूण 93,631 रुपयाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरी केला. या घटनेत सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेत होते. या दरम्यान शनिवारी गुप्त माहितीवरून 3 आरोपींना पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. 23 वर्षीय आझाद नगर येथील इरफान खान, तारखेडा येथील 20 वर्षीय आकाश सापसिंग सागर, साईनगर येथील 23 वर्षीय अक्षय उर्फ गोलू अनिल मोर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीनही आरोपींजवळील 27,000 किमतीचे 270 किलो शेंगदाणे, 78,000 रुपयाचे तांदूळ कट्टे असा एकूण 1,05,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई DCP शशिकांत सातव, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, पोलीस कर्मचारी अब्दुल कलाम, गजानन ठेवले, सागर ठाकरे, अमोल यादव, विनोद मालवे, पंकज खट्टे यांनी केली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.